भाजपाचा आता नमो 11 सूत्री कार्यक्रम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाकडून कार्यक्रम घेण्यात येणार आहे। मुंबई उपनगर जिल्ह्यातून पालकमंत्री मंगल प्रभात लोढा या उपक्रमाची सुरुवात करणार आहेत। तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाकडून आता नमो 11 सूत्री कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। कामगार वर्गाची मते मिळवण्यासाठी भाजपाकडून ही नवी रणनीती आखली जाते। हा कार्यक्रम आता राबवण्यात येणार आहे। मुंबई उपनगर जिल्ह्यातून पालकमंत्री मंगल प्रभात लोढा या उपक्रमाची सुरुवात करणार आहे। भाजपाची नवी रणनीती आपले प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्या सोबत फोनलाइन वरून जोडलेत। मनोज, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाकडून आता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, नवा उपक्रम हा राबवण्यात येतोय। नक्कीच नीलम, आपण बघितलं तर आगामी निवडणुका येत आहेत आणि त्यावर आता सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत। त्यात भाजप पक्षाने देखील आपली कंबर कसली आहे। भाजप पक्षाकडून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नमो 11 सूत्री कार्यक्रम हा राबवण्यात येणार आहे। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नमो 11 सूत्री कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। कामगार वर्गाची मते मिळवण्यासाठी भाजपकडून नवीन फंडा हा राबवण्यात येत असून मुंबई उपनगर जिल्ह्यातून पालकमंत्री मंगल प्रभात लोढा या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत। उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत होणाऱ्या नव्या कार्यक्रमाचा शुभारंभ हा केला जाणार आहे। या 11 सूत्री कार्यक्रम संकल्पनेतून महिला सक्षमीकरण, कामगार कल्याण, आदिवासी कल्याण, शिक्षण कौशल्य व क्रीडा विकास, शाश्वत विविध विषयावर उपक्रम आहे। मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला, चांदिवली आणि पश्चिम वांद्रे, पश्चिम पूर्व भागपर या ठिकाणी या कार्यक्रमाचा शुभारंभ हा केला जाणार असून आपण बघितलं तर महिला, बांधकाम कामगार, तसेच मच्छीमार बचत गट, तसेच दिव्यांग खेळाडू, आदिवासी अशा विविध घटकांसाठी हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। आणि आपण बघितलं तर आगामी निवडणुकीसाठी आता भाजप देखील आता तयारीला लागलेला आहे। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। भाजपाचा नमो 11 सूत्री कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। भाजपाची नवी रणनीती ही आता पाहायला मिळते। मुंबई उपनगर जिल्ह्यातून पालकमंत्री मंगल प्रभात लोढा या उपक्रमाची सुरुवात करणार आहे। तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाकडून आता हा नवा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे।